माझं नाव भाग्यश्री झिरमिळे. मी महाराष्ट्रामधील बारामतीमध्ये माळेगाव शहरातील रहिवासी आहे. कमिन्समध्ये मी 12 वर्षापासून काम करते. अच्छा, सांगशील थोडंसं तुझ्या कमिन्स लाईफ जर्नीबद्दल? ओके, मी कमिन्स जॉईन केलं 2011 साली. त्या 2013 मध्ये मी इनबॉर्न ऑपरेशन म्हणजे इनबॉर्न ऑपरेशनमध्ये काम करत होते. त्यानंतर जस्ट 4 वर्षानंतर ना आउटबॉर्न ऑपरेशनमध्ये मूव्ह झाले. आउटबॉर्न ऑपरेशनमध्ये मी PDCची इंडिया पार्ट डिस्ट्रीब्युशन सेंटरची पहिली महिला PIV ऑपरेटर आहे. आणि आता जस्ट 2 वर्ष झाले की मी HSCमध्ये मूव्ह झाले. कंपनीमध्ये प्रत्येक जण सुरक्षित काम कर कम्फर्टेबल असला पाहिजे. जो जसा घरून तो सुरक्षित येतो तसं घरी परत जातानाही तो सुरक्षित जायला पाहिजे. तुझं दैनंदिन काम आहे ते करताना तू कशाने मोटिवेट होतेस? डेली रुटीनमध्ये मी शॉपलोअरवरती जाते, ऑब्झर्वेशन करते, जे माझे रुटीन इन्स्पेक्शनचे जे असते चेक पॉईंट ते चेक करते. आतमध्ये एखादा कामगार काम करतोय आणि त्याच्यासाठी ते वातावरण अनसेफ आहे ते क्लिअर करते मी, आणि तो माणूस सेफमध्ये काम करतोय ह्याच्यातून मला समाधान भेटतं. कमिन्सच्या DDMC कॉन्ट्रॅक्टमधून आम्हाला लॉजिस्टिक मॅनेजमेंट डिप्लोमा करून घेतला, म्हणजे आमचं मेकॅनिकल नॉलेज डेव्हलप केलं आणि त्यानंतर कमिन्सच्या रोलवरती आम्हाला परमनंट करून घेतलं. कमिन्स जॉईन व्हायच्या आधी कुठल्याही प्रकारचं व्हेकल चालवलं नव्हतं, पण कंपनी प्रिमायसेसमध्ये ज्यावेळेस कमिन्स जॉईन झाली त्यावेळेस मला फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी भेटली PIV ड्राईव्ह करायसाठी. आणि ते कॉन्फिडन्स लेवल आमचे जे ऑपरेशन लीडर होते डॅरल ह्यांनी आम्हाला दिली आमच्यासाठी. त्यावेळेस आम्ही फक्त 5 मुली ऑपरेट करत होतो आणि त्यावेळेस आम्हाला कॉन्फिडन्स दिला की बाबा तुम्ही हे करू शकता. मी माझ्या ऑर्गनायझेशनसाठी आणि माझ्या ऑर्गनायझेशनमधल्या कामगारांसाठी सेफ वातावरण निर्माण करू शकते हे ह्याच्यातून मला समाधान भेटतं. फक्त काम करायसाठी नाही येत तर आपलं भविष्य घडवायसाठी आपण येतो हा मेसेज मला त्यांना देऊ शकतो. स्टे सेफ, गो सेफ.